नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. या महिन्यात भक्त भगवान शिवाची आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतात. चातुर्मासात भगवान विष्णू सर्व सृष्टीचा भार महादेवावर सोपवून ते योग निद्रेत जातात, त्यामुळे महादेवाच्या भक्ती आणि उपासनेला विशेष महत्व आहे. श्रावण महिन्यात महादेवाच्या भक्ती आणि उपासनेला विशेष महत्व असते. श्रावण महिन्यात महादेवाची उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते. यासाठी महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टींचा त्यांच्या उपासनेमध्ये समावेश करण्यात येतो. त्यापैकीच एक म्हणजे बेलपत्र होय. महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे, जे अर्पण केल्याने भगवान शंकर आपल्या भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवतात. मात्र बेलपत्र तोडण्याचे काही नियम आहेत, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. बेलाची पानं तोडण्याचे तसेच अर्पण करण्याचे नियम आणि महत्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या दिवशी तोडू नयेत बेलाची पानं. चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला बेलाची पानं तोडू नयेत. तसंच संक्रांतीच्या काळात आणि सोमवारी बेलाची पानं कधीही तोडू नयेत. यासाठी डहाळीसह म्हणजेच फांदीसही बेलपत्र तोडू नयेत. फांदीवरून केवळ बेलपत्र तोडले पाहिजेत. कधीही पूर्ण फांदी तोडू नये किंवा डहाळी तोडू नये. पत्रे तोडताना झाडाला हानी होता कामा नये. बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि नंतर झाडाला मनात प्रणाम करावे. महादेवाला बेलपत्र नेहमी उलट अर्पित करावं, अर्थात पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा. बेलपत्रात चक्र आणि वज्र नसावे. बेलपत्र 3 ते 11 दल या प्रकारे असतात, म्हणजेच 3 पानाचे ते 11 पानाचे असतात. जितके अधिक दल असतील तितकं उत्तम मानलं जातं, म्हणजे जितके अधिक पानं असतील तितकं उत्तम मानलं जातं. बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलाच्या झाडाचे दर्शन मात्र पाप नष्ट करण्यासाठी पुरेसं असतं. शिवलिंगावर इतर कोणी अर्पित केलेल्या बेलपत्राची उपेक्षा किंवा अपमान करणे योग्य नाही. बेलाची पानं अर्पण करण्याचे नियम. अनामिका, अंगठा आणि मधल्या बोटाच्या मदतीने महादेवाला बेलाची पाने नेहमी अर्पण करा. भगवान शंकराला बेलाची पाने अर्पण करण्याबरोबरच जलाभिषेक करणे देखील आवश्यक आहे. ज्योतिषांच्या मते बेलाची पानं कधीच शिळी होत नाहीत. नवीन बेलाची पाने उपलब्ध नसल्यास अर्पण केलेली बेलाची पानं धुवून तुम्ही पुन्हा पूजेत वापर करू शकता. बेलपत्राचं महत्व काय आहे? शिवपुराणानुसार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने 1 कोटी कन्यादानाचे फळ मिळते. शिवलिंगावर बेलाचे पान अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते. बेलपत्राने फक्त शिवच नाही तर बजरंग बली सुद्धा प्रसन्न होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच तिथे दिल्या गेलेल्या लाल बटणावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.